राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शनिवारी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला आहे. त्यांनी गडचिरोलीत येऊन जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्ह्यात रोजगार निर्मिती झाल्यास नक्षलवाद समस्या संपेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. गडचिरोली जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या बरोबर आपल्याला पुढे आणायचं असेल तर या सर्व ज्या अडचणी आहेत त्या आपल्याला दूर करून शासनाचा खंबीरपणे या जिल्ह्याला पाठिंबा आवश्यक आहे. मुख्यमंत्री महोदयांशी, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी नक्की बोलेन आणि इतरही जे काही विभाग आहेत त्यांच्याशी बोलून या ज्या अडचणी आहेत त्या आपल्याला दूर केल्या पाहिजेत. या जिल्ह्याला विकासाकडे नेण्यासाठी किंबहुना या जिल्ह्यातल्या लोकांना रोजगार हाताला काम देण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते नक्कीच केलं जाईल आणि हे सगळं केलं तरच हा जो काही नक्षलवाद आहे तो कमी होईल आणि लोकांची देखील मानसिकता आहे की या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती, मोठ्या प्रमाणावर मूलभूत सोयीसुविधा, त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या सेवा असतील, शिक्षण असेल, या सगळ्यावरच शासनाचा भर आहे. त्यामुळे भविष्यामध्ये एक चांगलं नियोजन या ठिकाणी केलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली.